हाय फ्रेंड्स, नंदिनी किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आपण आज बनवूया पावभाजी। मी सगळी सामग्री घेतलेली आहे। 3 बारीक चिरलेले कांदे, 2 बारीक चिरलेले टमाटर, उकळलेली फ्लावर, 4 उकळलेले बटाटे, बारीक चिरलेले कांद्याची पात, अर्धी वाटी वटाणे, बारीक चिरलेली शिमला मिर्च, अद्रक लसूणची पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सगळे मसाले आहे। धनिया पावडर, मिरची पावडर, हळदी पावडर, पावभाजी मसाला, जीरा, मोहरी आणि स्वादनुसार मीठ। सगळ्यात आधी आपण कढईला गरम होऊ देऊ। त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण तेल घालूया। मी थोडं तेल जास्त घातलेलं आहे। तेलला आपण थोडा वेळ गरम होऊ द्या। तेल आपलं गरम झालेलं आहे। आपण आता त्याच्यात जिरं टाकू। थोडी मोहरी घालूया। अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। बारीक चिरलेला कांदा घालूया। कांद्याला थोडं ब्राउन होऊ देऊ आपण। त्याच्यामध्ये बारीक चिरलेले टमाटर घालूया। टमाटर आणि कांदा मस्त एकत्रित होऊन गेला आहे आपला। आपण आता त्याच्यात फ्लावर घालूया। फ्लावर मी थोडी उकडून घेतली। अर्धी वाटी वटाणे घालूया। बारीक चिरलेली शिमला मिरची, त्यांना मस्त एकत्रित करून घेऊ आपण। स्लो फ्लेमवर आपण हे सगळे मसाले मस्त होऊ देऊ, तोपर्यंत आपण याला झाकून ठेवू। मसाले होत आहे तोपर्यंत आपण बटाट्यांना मस्त बारीक करून घेऊया। बटाट्यांना चांगलं मिक्स करा। बघा बटाटे मस्त बारीक झालेले। बघा आपल्या भाज्या मस्त शिजून झालेल्या आहेत। आपण त्याच्यात आता ठेचलेले बटाटे घालूया।
मस्त मिक्स करूया त्यांना। एक चमचा हल्दी पावडर, एक चमचा धनिया पावडर, दोन चमचा लाल मिरची पावडर, आणि एक चमचा पावभाजी मसाला। चवीनुसार मीठ घालूया। मस्त मिक्स करून घेऊया मसाल्यांना। मी याला मिक्स करून झालेलं आहे। आता आपण आता याच्यात एक ग्लास पाणी घालूया। बारीक चिरलेली कांद्याची पात घालूया आपण याच्यात। दहा ते पंधरा मिनिट आपण आता झाकण ठेवून शिजू देऊया। बघा आपली मस्त पाव चमचमीत पाव भाजी आता तयार झालेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया याच्यात। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका।